हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी गावी पोचले आहे आणि हे तुम्हाला पाहायला मिळतच असेल। गावाला पोचले मी 1 वाजेपर्यंत, थोडा आराम केला, जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता फाटी वगैरे भरण्याचं काम चाललं आहे आणि संध्याकाळी सगळ्यांना भूक लागली, त्याच्यामुळे हे केळीचे वडे बनवते ताई, इथे तुम्ही पाहू शकता। आम्ही पण पहिल्यांदाच खाणार आहोत पण छान झाले होते, सगळ्यांना भूक लागली होती। आणि आता फाटी आणायची आहेत, फाटी मम्मी पप्पाने फोडून ठेवलेत तर ते घेऊन यायचं आहे। आणि हे माझ्या भावाचे 2 मुलगे ज्ञानेश आणि स्वस्तिक, तर मोठ्यांपेक्षा त्यांचेच इथे लगभग तुम्हाला पाहायला मिळत असेल। जितक्या आम्ही फाटी आणायला फेऱ्या घातल्या तितक्या फेऱ्या त्या दोघांनीसुद्धा घातल्यात आणि थोडंसं लांब आहे घरापासून, ही फाटी आम्ही थोडंसं दूर फोडलेली आहेत, जिथे मोठं रान होतं तिथून फोडले। तर आता इथे आम्ही सगळ्याजणी फाटी आणायला आलो, भाऊ बांधून देतो आणि ही आता मम्मी माझी घेऊन चालले आणि ह्या छोट्याला त्याच्या पप्पांकडे मी पोचवते आणि मग आता आम्हीसुद्धा फाटी आणणार आहोत। तर आता मी पहिले आले माझ्या माहेरी, कारण की माहेरी सप्ताह आहे अक्षय तृतीयेला, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आणि इकडून 10-12 दिवस राहील आणि त्याच्यानंतर मग मी सासरी जाईल। तर संध्याकाळचे 6-6:30 वाजले असतील, वातावरण तुम्ही पाहू शकता छान संध्याकाळचं बऱ्यापैकी वातावरण आहे, नाहीतर गावी इतकी गर्मी आहे की विचारू नका, खूपच गर्मी गावाला आहे आणि ऊनसुद्धा कडक एकदम ऊन पडतं। तर आता हे संध्याकाळच्या टायमाला काम करायला काही वाटत नाही इतकं, पण दुपारचं तर करूच शकत नाही। आणि ही ताईची छोटी मुलगी प्रिशा तुम्ही पाहिलीच असेल आणि थोडंसं घरापासून ही फाटी आमची लांब आहेत, तर आम्ही फेऱ्या मारतो आहे। तर आमची गावची घरं तुम्ही पाहू शकता, कवळारू घरं आहेत आमची, मी कोकणातली आहे त्याच्यामुळं आमच्याकडे अशी घरं आहेत। तर हे जे खालचं घर आहे ते आमचं आणि हे वरचं जो ब्लॅक कागद लावला तर ते माझ्या मोठ्या चुलत्यांचं घर आहे आणि ते वरती जे जाळी लावलेलं घर आहे ते दुसऱ्या चुलत्यांचं घर, हे इथे खाली जे घरं आहेत ते सगळे आमचेच घरं आहेत आणि कोण नसतं, बंद असतं सगळे मुंबईला। मम्मी पप्पा माझे तिकडे दुकानात, मी एक व्हिडिओ टाकला होता दुकानचं घर दाखवलेलं, तर तिथे मम्मी पप्पा माझे राहतात आणि हे गावचं घर बंद। तर आता ही जी छोटी मुलगी होती ती माझ्या मोठ्या भावाची, काकांचा मोठा मुलगा आहे त्याची मुलगी होती ती स्वरा, आणि ह्या आम्ही, ही माझी वहिनी, ती तिकडे हिरवा ड्रेस घातलेला माझी ताई आणि ही माझी मम्मी। मम्मी माझी आम्ही यायचीच वाट बघत होती, कारण की फाटी थोडीशी लांबून आणायची होती आणि कोणी माणसंसुद्धा मिळत नाही, त्याच्यामुळं मग भाऊनेसुद्धा इंटरेस्ट घेतला आणि आम्ही एकाच दिवशी ही सगळी फाटी आणलीसुद्धा आणि भरलीसुद्धा, तुम्हाला पाहायला मिळेल। आणि तिथे त्या घराच्या तिथे उभी येते माझी काकी, ती पुण्याला असते आणि आता आम्ही फेऱ्या मारतो आहे, भरपूर फेऱ्या मारल्या आम्ही, भरपूर फाटी होती, तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच। आणि जे वरती घर दिसते तिथे एक लग्न आहे, त्याच्यामुळे त्यांची साफसफाई चालली, त्याने कचरा वगैरे जाळला आहे। आणि ही मी स्वरा दाखवली, तिची मोठी बहीण चिनू, ती इतकी लाजते आहे तुम्ही पाहू शकता, मोठ्या दादाची मुलगी। आणि ह्यांना कोणाला सवय नाही आहे फाटी वगैरे आणायची। आणि ही रुद्रा मॅडम तुम्ही पाहू शकता, जंगली झाले बिंदास फाटी वगैरे आणते आणि ही ते आमची फाटी आहे, तिथून आम्ही ती फाटी घरपर्यंत नेतो आहे। तर आता थोडी राहिले, 2-3 फेऱ्या होतील, सगळी असल्यानंतर ही असली कामं पटापट होतात आणि काम करायलासुद्धा मजा येते, 1-2 असल्यावरती ही कामं नको वाटतात आणि आता इतकी गर्मी आहे तर त्याच्यामुळं नकोच वाटतात। म्हणून संध्याकाळचं आम्ही पूर्ण केले हे आणि फाटी भरूनसुद्धा घेतले, पुढे मी तुम्हाला दाखवेलच। परत 2-3 दिवस आता कार्यक्रम आहेत, उद्या आमची पूजा आणि नंतर अक्षय तृतीयेचा सप्ताह 22 तारखेला, त्याच्यामुळे घरी आता सगळे रिलेटिव किंवा जे अजून चुलते वगैरे माझे काका वगैरे आहेत ते यायचे बाकी आहेत, तर ते आल्यानंतर आणखी घर भरलेलं दिसेल, तोसुद्धा व्हिडिओ मी बनवेल तुम्हाला शेअर करेल। माहेरची माझी भरपूर मोठी फॅमिली आहे, उद्या अक्षय तृतीयेला तुम्हाला बघायला मिळेलच, वेळ भेटला तर मी व्हिडिओ टाकेल, नाहीतर मग 2-3 दिवसानंतर तो व्हिडिओ मी अपलोड करेल। तर आता हे हारा, ह्याला हारा बोलतात आमच्याकडे, हारा घेऊन मी ही छोटी छोटी जी फाटी असतात तर ती घेऊन चालले। एक्सरसाइज छान होते, वेगळी एक्सरसाइजसाठी वेळ काढायची गरज नाही आहे, ही छान एक्सरसाइज आहे। केळीचे वडे केले होते ते खाल्लेत आणि ते आता जिरायलासुद्धा लागलेत। तर इथे पाहू शकता ही फॅमिली, हा माझा भाऊ
ही वहिनी, त्याचे ही दोन मुलं नाणेश आणि स्वस्तिक. तर गाई पण तुम्ही पाहू शकता, कोंबडी, कुत्री, गावाला हे सगळं मस्त बघायला भेटतं. तर इथे पाहू शकता, इथे कोणीतरी आग लावलं आणि पूर्ण गवत वगैरे जे सुकलेलं असतं तर ते जळून जातं, झाडंसुद्धा जळतात. तर ह्याला आमच्याकडे वनवा बोलतात कोकणामध्ये. कोणी लावलं काय माहिती नाही, पण ह्या असल्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. किडे वगैरे, मुंग्या, पक्षी यांचं भरपूर नुकसान होतं याच्यामध्ये. आणि आता आम्ही सगळी फाट्या आणून घेतलेत, अंगणामध्ये ठेवलेत. मम्मी आणि मी लावती, वहिनी आणि ताई स्वयंपाक बनवत आहेत, आणि मुलांनासुद्धा आंघोळ वगैरे घालायची आहे. सगळे खराब झालेत फाटी वगैरे आणून इकडून तिकडून फिरून, आणि गर्मी असल्यामुळे घामसुद्धा जास्त येतं. त्याच्यामुळे आंघोळ वगैरे त्या करतील, स्वयंपाक करतील, तोपर्यंत आम्ही ही फाटी भरून घेतो. व्यवस्थित लावायची आहेत. पावसाळा चालू व्हायच्या आधी ही कामं कोकणामध्ये चालू असतात. फाटी वगैरे भरून घ्यायची, व्यवस्थित करून घ्यायची, आणि पूर्ण पावसाळभर ही फाटी आम्ही वापरतो. आता हे आमचं अंगण आहे, आणि वरच्या साईडला मी दाखवलं ते माझ्या मोठ्या काकांचं घर. हे आमची सगळी घरं बंद असतात, फक्त मोठे काका आणि काकी घरी असते, म्हणजे ते वरचं घर जे दिसतं आहे ते. तर तिथे काका काकी असतात, बाकी सगळी मुंबईला. आणि आता सगळ्यांना सुट्टी पडली, त्याच्यामुळे सगळे येणार आहेत. आणि मेन म्हणजे सप्ताह असल्यामुळं सगळेच येतील, दोन तीन दिवस राहतील आणि जातील. पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे गावामध्ये, पाणी कमी भेटतं पण पाणी असतं असं काही नाही आहे. पण सगळेजणं आल्यानंतर थोडं पाण्याचा प्रॉब्लेम होतो. उद्या मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल माझ्या घरातली फॅमिली. खूप मोठी फॅमिली आहे, नक्की शेअर करेन मी तुम्हाला. आता खूप रात्र झाली, ते तुम्ही पाहिलेच असेल, पूर्ण रात्र झाले. आणि फाटीसुद्धा आम्ही भरून घेतलेत, सगळी फाटी भरलेत. आणि जे छोटी छोटी फाटी आहे तर ते एका पिशवीमध्ये भरून ठेवतो. पाणी वगैरे तापवायला, कोकणामध्ये स्वयंपाक करायला फाट्यांचा भरपूर फायदा होतो. आता आमच्याकडे आम्ही ह्यांना फाटी बोलतो, तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती, लाकडं वगैरे काही जणं बोलतात. आणि आंघोळी वगैरे झाले, छान आम्ही फ्रेश झालो. आता किचनमध्ये वहिनी स्वयंपाक करते आणि बाकी काही नाही. रात्रीचा टाईम आहे, वेगळं असं दाखवायला शूट करायला काही नाही, उद्या दाखवेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्यांना वडापाव खायचे होते, त्याच्यामुळे भाऊ पाव घेऊन आला होता. आता वडापाव वडे बनवायचे, ताई वडे बनवणार आहे. आणि इथे तुम्ही डान्स पाहू शकता त्याचा, त्याला डान्समध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. तर हा नाणेश, आणि ते तिकडे सगळेजण बसलेत. मोठ्या दादाच्या मुली, माझ्या बहिणीची मुलगी सई, ही छोटी पिंकवाली प्रिशा, मम्मी बसले झोपाळ्यावरती, रुद्रा खेळते इकडून तिकडून. आता तरी अजून खूप छोटी फॅमिली जमा झाली, उद्या सगळे येतील. सगळे आल्यानंतर खूप मजा येते. आणि याच दिवशी, याच तारखेला माझा साखरपुडा झाला होता. 9 वर्षानंतर सगळे असे एकत्र जमलेत या दिवशी, 20 तारखेला. आज 20 तारीख आहे, उद्या 21 तारखेला मला हळद लागली होती, आणि 22 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी आहे. 9 वर्षापूर्वी सगळे एकत्र या दिवशी जमले होते, तसे आत्ता जमणार आहेत. आणि मेन म्हणजे 22 तारखेला अक्षय तृतीया आले, आणि माझी ॲनिव्हर्सरीसुद्धा असणार आहे. पण रुद्राचे पप्पा इथे नाही आहे, त्याच्यामुळे ॲनिव्हर्सरी काही करणार नाही आहे. त्या दिवशी अक्षय तृतीया असल्यामुळे सप्ताहसुद्धा गावामध्ये आहे. आणि इथे हे सगळेजणं बसलेत, लुडो खेळत आहेत. आणि इकडे हा छोट्या पार्टीचा डान्स चालला आहे. तर ती प्रिशा प्रिशाला असते डान्स करायला, पण हे दोघं एकदम बिंदास आहेत. आणि रुद्रा फिरते इकडून तिकडून. तर आता तोरण वगैरे दरवाजाला लावून घेते. तसे कामं खूप आहेत, लादी वगैरे सगळे धुवून घ्यायचं आहे, अंगण अंगणामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे बघू ह्या गोष्टी आम्ही सकाळी करू. आणि मम्मी थोडीसे बसले, वहिनी ताई तिकडे स्वयंपाक करतायत, कारण की आता आम्ही फाटी वगैरे भरलेत, आंघोळी वगैरे आमची झाली, आणि आम्ही आता थोडासा आराम करतो. तर हे आमचं गावचं घर तुम्ही पाहू शकता, इथेच मी लहानाची मोठी झाली, याच गावामध्ये शिक्षण केलं आहे, इथंच लहानपण आम्ही घालवलं आहे. पण आता घर बंद असतं, आणि ते जे बंद घर आहे तर ते माझ्या 2 नंबर काकांचं घर आहे. ते सगळे मुंबईला असतात, ते उद्या येणार आहेत, तर उद्या तुम्हाला बघायला मिळतील ती. आणि आधी आम्हीच आलो आहे, आम्ही तिघं पण आलो आहे, तिघं भावंड, माझा एक भाऊ मोठा, नंतर ताई आणि मी लास्ट. आणि त्यांची ही फॅमिली सगळी चिल्लर पिल्लर तुम्ही पाहू शकता.
आता हे जे आले काकी ती म्हणजे पुण्याची काकी आहे. तर अर्धी मंडळी आलेत, अर्धी यायची बाकी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकंच दाखवते, माझ्या मोबाईलमध्ये जास्त स्पेस नाही आहे, त्याच्यामुळे जमेल तसं मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.